राज्यामध्ये पहिल्यांदाच पोलिसांनी कोरोनाबद्दल जनजागृती केल्याचं पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळालंय. यावेळी पोलीस अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन तर केलेच, शिवाय शासनाने दिलेल्या आदेशानुसार मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव आदी सुरू दिसल्यास त्यांच्यावर 188 कलमनुसार कारवाई करण्यात येईल असं देखील ते बोललेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळावेत असं देखील सांगितलं. नागरिकांना आयुक्तालयामार्फत असं आवाहन करण्यात येतं की लोकांनी शक्य असेल, अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडायचं आहे, प्रॉपर मास्क वापरायचा आहे, सिनेमागृह तसेच मॉल्स आणि असे गर्दीचे ठिकाणं ते शक्यतो टाळायचे आहेत. शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. शासनाने जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकाप्रमाणे जे आपल्याला प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. मास्क व्यवस्थित वापरले पाहिजेत. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी टाळता येईल ते तो प्रयत्न करायला पाहिजे. खूपच अत्यावश्यक असेल तरच त्या ठिकाणी टाळायचं आहे. हस्तांदोलन वगैरे करायचं नाही. आणि जर असे समजा जास्त गर्दीचे ठिकाणं जर आपल्याला चालू दिसले, सिनेमागृह, मॉल, तर त्याला बंदी घालण्यात आली आणि जे असे मानणार नाहीत तर त्याच्यावर 188 प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. त्याच्यावर सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनाविषयीची त्या सूचना अशा आहेत की हस्तांदोलने टाळावे, गर्दीची ठिकाणे टाळावे, अनावश्यक गर्दी करू नका, गर्दीमध्ये थांबू नका, सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क वापरा इत्यादी काळजी घेऊन कोरोना या असाध्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी जनतेने मदत करावी आणि सहकार्य करावे आणि स्वतःची